नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र पंकजा मुंडे यांचा लोकसभा उमेदवारीचा अर्ज मागे पंकजा मुंडे भाजप सोडण्याच्या तयारीत काय प्रकरण झालेलं आहे सविस्तर माहिती पाहूयात मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पंकजा मुंडे मागच्या पाच वर्षाचा इतिहास पाहिला तर पंकजा मुंडेंना भाजप सातत्यानं टाळत होत बीडमध्ये जिथं जिथं देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम झाला त्या त्यावेळी पंकजा मुंडे स्टेजवर उपस्थित नव्हत्या त्यामुळे मुंडे भाजपवर नाराज आहे का हा सवाल निश्चितच त्यावेळी उपस्थित होत होता मात्र मुंडेंना आता लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे त्यामुळं मुंडे त्या पक्षात राहतात का हा सवाल यावेळी उपस्थित होतो काल एका पत्रकाराने पंकजा मुंडेंना विचारलं पंकजा ताई तुम्ही भाजप सोडत होत्या त्याचं काय झालं त्यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या भाजप कालही रक्तात होतं आजही आहे आणि उद्याही राहणार त्यामुळे सोडण्याचा प्रश्न येत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच पंकजा मुंडे भाजपवर नाराज नाही का कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र